शिंदे सर आणि विद्यार्थ्यांनी, मी शिक्षक नाही, त्यामुळे मला काय जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुमच्या शिक्षकांसारखं मला समजून सांगता येईल असं नाही आहे, किंवा मी मोटिवेशनल स्पीकर पण नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते जास्त समजावून सांगण्यासारखं आहे. मी जे स्वतः अनुभवलंय 34 वर्षाच्या माझ्या सर्व्हिसमध्ये, तर त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर आपल्याला जर समजलं नाही तर इंटरॅक्शन आपण हे करू. आदिवासी समाजाच्या पर्याय त्याला SC ST ऍक्ट लागला. SC ST ऍक्ट माहिती आहे ना, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, त्या गुन्ह्याचा तपास करण्याचे अधिकार DY अभाव आहे, त्याच्यामुळे त्या गुन्ह्याचा तपास माझ्याकडे आला. त्या मुलीचं ज्या वेळेला मी स्टेटमेंट घेतलं संपूर्ण काय काय घटना घडल्या सगळ्या, त्यांना स्टेटमेंट झाल्यानंतर त्यांना शांत केलं आणि मग बाकीच्या मुलींना मी विचारलं की ही जी घटना पहिल्या वेळी घडली त्यावेळेला ही गोष्ट तू घरी का सांगितली, किंवा तू तुझ्या मैत्रिणींना कोणाला का सांगितलं, किंवा तक्रार का केली. जेवढ्या जेवढ्या मुलींच्यावरती हा प्रसंग आला होता त्या सगळ्या मुलींना मी एकट्याला घेऊन विचारला. आता मला एकट्याला घेऊन विचारता येत नाही, बरोबर महिला कर्मचारी हजर ठेवायला लागते, महिला कर्मचारी हजर ठेवून मी त्यांना विचारलं. तर प्रत्येकीच कारण असं म्हणजे काहीतरी वेगवेगळं कारण कि ते आपले सर आहे ठेवला असेल एखाद्या वेळेस. दुसरे म्हणते माझ्या घरच्यांना जर समजलं तर माझे घरचे शिक्षण बंद करू का, म्हणून मी कुणाला काही बोलले नाही. तिसरी मुलगी म्हटली की सर दोन चार महिन्यापूर्वीच एक स्थळ आलं होतं मला आणि मग घरचे मुलगा चांगला होता तर घरचे तयार झाले होते लग्न करायला, असं जर आहे कानावर गेलं असतं तर त्यांनी माझं लग्न करत नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडत आहेत हे जर पहिल्या वेळी त्या मुलीने तक्रार केली असती किंवा कुणाला तरी सांगितलं असतं, NGO संस्थेला सांगितलं असतं, पालकांना सांगितलं असतं, तर पुढच्या सगळ्या घटना टळल्या असही नाही. आणि यासाठी आपल्याला आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपल्याला कायद्याचं आणि प्रोसिजरचं ज्ञान आवश्यक आहे. आता सरांनी सांगितलं की मुलींना एम्पॉवर केलं पाहिजे, मुलींना हे केलं पाहिजे, माहिती दिली पाहिजे, ते बरोबर आहे सर, पण मुलींच्यावरती अन्याय करणारे व्यक्ती कोण? त्यांना जर समजलं की हा गुन्हा आहे आणि आपल्याला अशी अशी शिक्षा होऊ शकते तर त्यांच्याकडूनही हे कृत्य होणार नाही. म्हणून याच ज्ञान जसं महिलांना आवश्यक आहे तसं पुरुषांना पण आवश्यक आहे. आता आमचा जो काळ होता, आम्ही ज्यावेळी शाळेत होतो, मी ही रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे, तुमच्या शेजारी शिरूर तालुका आहे इथला आहे. आमच्या वेळी शाळेमध्ये मुलं मुली एकमेकांशी बोलत नव्हतो, अक्षर घरातले जरी मेंबर असले, घरातले सखी चुलत बहीण जरी असले तरी आम्ही एकमेकाशी बोलत नव्हतो, असं आमच्या शाळेचं वातावरण होतं. त्याच्यानंतर थोडं सगळ्या ह्या गोष्टी टेक्नॉलॉजी आली, एक पिढीनुसार हा फरक बदल झाला आणि कुठलाही बदल आला की त्याचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत ते आपल्या समोर येतात. तोपर्यंत आपल्याला माहीत नसतात की हे निगेटिव्ह पॉईंट आहेत, किंवा जे करतात त्या गोष्टी चुकीच्या त्यांनाही कळत नसतं आपण चूक करतो, पण नंतर त्याच्यामध्ये जे तोटे आहेत ते तोटे समोर यायला सुरुवात होते आणि मग हळूहळू त्याच्यातून रेमेडी निघून एक चांगली सिस्टीम तयार होते. तर आता सरांनी सांगितलं की एवढ्या विद्यार्थ्यांचा
सहभाग झालेला आहे किंवा विद्यार्थिनीचं प्रमाण वाढलेलं आहे ते त्याचंच दिवकत घ्यायचं मला वाटत. आता कायद्याच जे आहे आम्ही जो कायदा वापरतो त्याच्यामध्ये रेग्युलरली कायद्यामध्ये एक 3 ते 4 सेक्शन्स आहेत की जे नेहमी आम्ही वापरत असतो आणि तेच आपल्याला महत्वाचे आहे. बाकी इतरही खूप अधिकार आहेत तुमचे, खूप कायदे. कायदा जर आमच्या भाषेत बोलायचं झालं, प्रोसिजरल भाषेत, तर कायदा हा एक तर्फी महिलांच्या बाजूने आहे. महिलांच्या वरती अन्याय होतोय असं गृहित धरूनच कायदा बनवलेला आहे. पुरुषांच्या वरती अन्याय होत नाही, पुरुष हा फक्त अन्याय करण्यासाठीच आहे हे गृहित धरूनच आतापर्यंत जे कायदे आहेत ते बनवलेले आहेत. म्हणजे तुम्हाला किती मोठं कायद्याचं संरक्षण आहे हे तुम्ही लक्षात घ्या. फक्त त्याचं नॉलेज आपण घेतलं पाहिजे. आपण आता 18+ त्याच्या जवळ आहे, म्हणजे नुकतंच महिला या संज्ञेमध्ये आपण आलेला आहात, तर प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल असेलच. किंवा मग एखादे मुलीवरती जास्त रिस्ट्रिक्शन असेल, तर घरी जाऊन भावाचा किंवा आई वडिलांचा कोणाचं तरी वापरत असेल, मग ज्यावेळी मोबाईल हातामध्ये येतो त्यावेळी ते तुमचं काय म्हणतो त्याला इंस्टाग्राम टिकटॉक ते पाहण्यापेक्षा असे जर काही तुम्ही हे जर शोधल्या गुगलवरती माहिती आपल्याला याच्यातून मिळू शकते, मिळेल की नाही. पण आता मी आताच सांगितलं तुम्हाला ना, कुठलीही नवीन बदल घडला की त्याच्यामधले जे तोटे आहेत ते जे तोटे समोर येत नाहीत तोपर्यंत आपण त्या तोट्यावरती रेमेडी काढू शकत नाही. तसं त्याच्यावरती आता फक्त आपल्यासमोर त्या नवीन टेक्नॉलॉजीचे तोटे दिसत आहेत, तर त्याच्यामध्ये या बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा आपल्याला काय काय अधिकार आहेत हे जरी दिसतंय आपण टाईप करून त्याच्यावरती टाकलं तर 50 व्हिडिओ तुम्हाला मोठमोठे लॉयरचे तुम्हाला त्याच्यामध्ये माहिती मिळेल आणि त्याच्यातून आपल्याला या गोष्टी माहिती मिळेल. आता आपण शाळेमध्ये येतोय किंवा कॉलेजला येतोय, आयपीसीची जी 2-4 कलमं आम्ही नेहमी वापरतो त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. त्याचे जो प्रकार आहे तो अत्याचाराचा जो प्रकार आहे तो प्रकार पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कुणी स्पर्श न करता आपल्यावरती अन्याय करणे, स्पर्श करून अन्याय करणे आणि जास्त टोकाचा एकदम लास्ट टाइमचा अन्याय करणे म्हणजे त्याला आपण आपल्या व्याख्येमध्ये बलात्कार किंवा रेप असं म्हणूया. तर त्याचे 3 ग्रुप करू आपण. 2013 पर्यंत हे 3च ग्रुप होते, पण 2013 मध्ये आपल्या कायद्यामध्ये अमेंडमेंट झाली आणि त्याच्यामध्ये अजून काही ऍडिशन केले गेलेलं आहे. तर पहिला जे आयपीसीचं जे 509 कलम आहे त्या 509 कलम मध्ये आपल्याला जर कुणी शब्दानी किंवा टॉन्ट मारून किंवा एखादं अश्लील लिखाण देऊन तुम्हाला किंवा अश्लील चित्र असलेले चित्रफित दाखवून जर तुमचा महिलांचा जर कोणी गुन्हे मान्य करत असेल तर त्याला आयपीसीच्या 509 व्याख्येखाली आपण त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो. सदरचा गुन्हा हा कॉग्निजेबल आहे. कॉग्निजेबल माहिती आहे आपल्याला, गुन्ह्याचे 2 प्रकार आहेत, एक कॉग्निजेबल आणि एक नॉन कॉग्निजेबल. आपण त्याला एनसी म्हणतो नॉन कॉग्निजेबल. कॉग्निजेबल गुन्ह्यामध्ये पोलिसांना फिर्याद दाखल करून घ्यावी लागते आणि त्याचा तपास करावा लागतो. तपासांती पुरावा शोधून त्याचं दोषारोप पत्र न्यायालयात पाठवावं लागतं. आणि नॉन कॉग्निजेबल जे आहेत त्या नॉन कॉग्निजेबल मध्ये पोलिसांना फक्त नोंदवून घेऊन
तुम्हाला न्यायालयात जावा जा म्हणून सांगावं लागतं. त्याच्यामध्ये पोलिसांना तपास करण्याचे अधिकार नाही. त्याच्यामध्ये पोलीस फक्त काय करू शकतात, परत अशा प्रकारचा गुन्हा घडू नये म्हणून ज्याच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्याला बोलवून त्याच्यावरती प्रतिबंधक कारवाई करू शकतात, परंतु त्या गुन्ह्याचा तपास करू शकत नाही, त्याला आपण नॉन पॉर्टेबल म्हणतो. तर हा जो स्पर्श न करता त्या गुन्हेभंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो गुन्हाही कॉग्निजेबल आहे आणि त्याचा तपास करून त्याचं दोषारोपपत्र आपल्याला न्यायालयात पाठवावं लागतं. दुसरा एक दुसऱ्या याच्यामध्ये जाऊ आपण 354, पण मला वाटतंय त्याचे व्याख्या जरा तुम्हाला वाचून दाखवली, कारण त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहे कायदा आहे त्याच्यामुळे त्याचे जे व्याख्याचे इन्ग्रेडियंट आहे ते इन्ग्रेडियंट आपल्याला समजले पाहिजे. म्हणून मी थोडस वाचून दाखवतो आपल्याला. करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे, कोणत्याही स्त्रीचा विनयभंग करण्यासाठी जो कोणी एखादा शब्द किंवा आवाज अशा स्त्रीच्या कानावर पडावा अथवा एखादा हावभाव किंवा एखादी वस्तू तिच्या नजरेला पडावी या उद्देशाने असा शब्द उच्चारेल, असा आवाज कि हावभाव करेल, अशी वस्तू प्रदर्शित करेल, अगर अशा स्त्रीच्या एकाचपणाचा भंग करेल त्याला 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे. एकाचपणाचा भंग या शब्दाचा अर्थ समजला, प्रत्येक स्त्रीला काही अधिकार आहे. आता काही गोष्टी ती एकाचपणामध्ये करत असते, त्यावेळी दुसरं कुणीही पाहू नये ही तिची अपेक्षा असते. एक साधं उदाहरण देतो, तुम्ही बाथरूम मध्ये आंघोळ करताय किंवा तुम्ही तुमच्या बेडरूम आणि तिथे येऊन जर तुम्हाला कोणी डिस्टर्ब करत असेल तर त्याचा उद्देश विनयभंग करण्याचा असावा, तर त्याला या कलमाने त्याला शिक्षा करता येते. आता आपल्याकडे बरेचसे उदाहरणं, तुमचे मुली आंघोळ करताना किंवा मुली एकांत वासात असताना कोणी फोटो काढतात किंवा कोणी याच्यातून कुठे कॅमेरे लावून ठेवतात, ते हे सगळं या प्रकारामध्ये येत आहे. त्याला पण 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे, म्हणजे या तुमच्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये सर्वात कमी शिक्षा आहे. आणि दुसरा जो आहे तो म्हणजे तुमच्या शरीराला स्पर्श करून केलेला विनयभंग. या व्याख्या आणि हे एवढं डिटेलमध्ये घेतो मी, त्याचं कारण असं आहे की तुम्हाला या गोष्टी कळायला पाहिजेत की या गोष्टी कायद्याने गुन्हा आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत नसतं. आता आम्ही जरी आम्ही आमच्या कामात असतो किंवा इतर वेळी आम्ही बऱ्याचशा गोष्टी पाहत असतो, सकाळी तुमच्या मुली क्लासला निघतात 7:30 आणि काही ठराविक मोटरसायकल तुमचा पाठलाग करत असतात, जवळ आले की हॉर्न, गाडी एकदम रेसमध्ये असते, हॉर्न वाजवत असतात आणि काहीतरी कॉल मार पुढे जात असतात, परत पुढून येऊन त्यांनी घेऊन गाडी परत येत असते, त्याच्यावर तुम्ही काय करणार? हा कायद्याने गुन्हा आहे का? कुणालाही माहिती असेल तर सांगा. हा कायद्याने गुन्हा आहे. भारतीय दंडविधान म्हणजे आपला आयपीसी कलम 354 ड, कुठल्याही महिलेचा कुठल्याही मुलीचा जर कुणी पाठलाग करत असेल, त्याचा विनयभंग करण्याच्या दृष्टीने पाठलाग करत असेल तर तो गुन्हा आहे. आणि कुणी मुलगा आपल्याला जर त्रास देत असेल किंवा कुणी पुरुष आपल्याला त्रास देत असेल तर आपण त्याचे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करू शकता.
आता या तक्रारीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जी भीती आहे त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे. त्याच्याबद्दल पण एक कायदा आहे की आपण पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देत नाही. आमचा नेहमीचा अनुभव आहे, जोपर्यंत प्रॅक्टिकली वैयक्तिक याच्यावरती येत नाही तोपर्यंत हा अनुभव येत नाही. तुम्ही ज्या आता मॉबमध्ये बसलेला आहे त्यावेळी तुम्हाला वाटेल की चला आम्ही जाऊन तक्रार करायला आम्ही काय घाबरणार नाही, नवीन 2 वर्षांचे आहोत. परंतु आपलं नाव उघड होईल, आपल्याला उद्या लग्न करायचंय. ज्यावेळी आपलं लग्न होईल त्याच्यानंतर जर केस बोर्डावर आली तर आपला नवरा काय म्हणेल, आपल्यालाच नाव ठेवेल. या सगळ्या गोष्टी मध्ये येतात आणि मग आपण तक्रार करायची टाळाटाळ करतो. पण त्याच्यासाठीही कायदा बनवलेला आहे, त्याची माहिती मी हे 2-4 सेक्शन झाल्यानंतर तुम्हाला सांगतो. आता स्त्रीच्या पाठनाकाबद्दल हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे, तेवढे 2-3 सेक्शन आहेत महत्वाचे, तेवढेच वाचून दाखवतो. एखाद्या स्त्रीने स्पष्टपणे तटस्थता दर्शवली किंवा स्वारस्य दर्शवले नाही, वाक्याचा अर्थ समजला, तुमचा रिस्पॉन्स नाही, शुद्ध भाषा मराठी करणार नाही. तर जो तिचा पाठलाग करतो किंवा तिच्याशी संपर्क साधतो किंवा तिच्याशी वैयक्तिक परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो किंवा एखाद्या स्त्रीने केलेल्या इंटरनेट, महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा, केलेल्या इंटरनेट किंवा ईमेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक संपर्क माध्यमावर बारकाईने लक्ष ठेवून असतो. तुम्ही जे ईमेल केलेले आहे, कुणाला केले, काय केले, याच जर बाद जरी केला त्यानं तरी हा तुमचा पाठलाग समजला जातोय. तुम्हाला माहिती होती ही गोष्ट, तुम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरताय, ईमेल करता ना, पण तुमच्या ईमेल वरती जर कोणी वाच ठेवत असेल तर तो सुद्धा गुन्हा आहे. एवढं तुम्हाला हे दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडस गुन्ह्याच्यामध्ये हे पण आहे, प्रत्येक सांगतो चांगल्या उद्देशाने जर कोणी असं तुमच्या ईमेल वरती वॉच केला तर तो गुन्हा होत नाही. थोडक्यात म्हणजे आम्ही आम्हाला जर चांगल्या उद्देशासाठी किंवा काही याच्यासाठी जर लोकांनी ईमेल वाचायची वेळ आली तर आम्ही ते वाचू शकतो. त्याला बऱ्याचशा प्रोसिजर आहेत, वरिष्ठांच्या परवानग्या वगैरे लागतात आणि त्या असल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. पण अशा जर याच्यामध्ये जर कोणी ईमेल वाचला तर तो गुन्हा होत नाही. तर कोणी शासकीय कामासाठी कोणी जर तुमचे ईमेल वाचले तर मग तुम्ही लगेच म्हणा तुम्ही पण केलंय गुन्हा, तुम्ही पण आरोपी होता याच्यामध्ये. तर काही काही ज्या अतिरेकी संघटना आहेत किंवा काही मुलींच्या बाबतीत मुलगी काही पळून गेली किंवा मुलींच्या बाबतीत तक्रार आली आणि मग तिच्याबद्दल काही माहिती करायची असेल आणि त्यासाठी जर आम्ही ते ईमेल वगैरे वाचले तर तो गुन्हा होत नाही. फक्त तो कायदेशीर असणं आवश्यक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ही आता सांगितलेली, लक्षात आले का? स्त्रियांना थोडस संरक्षण किंवा हे दिलेलं आहे, पण कोणी एखादी विकृत व्यक्ती स्त्रियांच्या कुठे अवयवांकडे पाहून बिभत्सपणा करत असेल तर तो सुद्धा गुन्हा आहे. असा अनुभव मला वाटतं कोणी चर्चा करणार नाही अशा गोष्टींची, केले तर 2-3 मैत्रिणींच्या मध्ये करतात चर्चा, परंतु तो सुद्धा गुन्हा आहे आणि त्यालाही 3 वर्षापर्यंत शिक्षा आहे. आणि शिवाय
दंडही होतो. जर दंड नाही भरला त्यांना वेळेमध्ये तर त्याला अजून जास्त शिक्षा भोगावी लागते. अजून एक नवीन महत्वाचं कलम आहे, आता आपल्या याच्यामध्ये येत नाही, म्हणजे आपल्याला हे जास्त अनुभव येत नाही, कधीतरी असे गुन्हे घडत असतात. पण एक उदाहरण देतो, आमच्या माझ्याच याच्यामध्ये घडलेला गुन्हा होता, माझ्याच एरियामध्ये. एका महिलेचं आणि एका स्त्रीचं प्रेम प्रकरण होतं, अफेअर होतं काय आपल्या भाषेत सांगू. मग त्याच्या बायकोने आणि तिच्या भावांनी त्या महिलेच्या घरी गेले, तिला घराच्या बाहेर काढले, तिला बेवस्त्र केले आणि तिची दिंड पोलीस स्टेशन पर्यंत काढली. कारण त्या इस्माच्या पत्नी आणि तिचे घरचे ना मायेचे नातू तिच्या संसारामध्ये आहे, अनुरूपण करते, हस्तक्षेप करते, म्हणून त्यांनी हे कृत्य केलं. आता त्याच्यामध्ये ती महिला चुकीची आहे, तो पुरुष चुकीचा आहे, पण यांनी केलेले कृत्य त्याला माफ करायचं का? तो सुद्धा याच कलमांमुळे गुन्हा होतो आणि त्याची तक्रार ही आपण तुम्ही पाहिली तर आपल्याला माहिती असेल किंवा आपला हे असेल तरी त्याची तक्रार करणं आवश्यक आहे. त्याला सुद्धा जास्त शिक्षा आहे, 7 वर्ष. ज्याप्रमाणे गुन्ह्याची गंभीरता आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षा असते कायद्यामध्ये. आता लैंगिक छळवणूक जो आहे शरीराला स्पर्श करून किंवा हे करून, तर त्याच मी वाचूनच दाखवतो, कारण ते महत्वाचे इन्ग्रेडियंट ते पूर्ण आपल्याला कळाल्याशिवाय, एक एक मुद्दा कळाल्याशिवाय आपल्याला तो गुन्हा आहे आपल्या लक्षात येत नाही. शरीर स्पर्श आणि नकोसे वाटणाऱ्या स्पर्श असा हात लावायचा, ऐक ना बरोबर आहे का? हा विनयभंग करण्यात असावा. विनयभंग करण्याचा उद्देश असावा हे केव्हा होत? ज्या वेळेला स्त्रीच्या मनात लज्जा निर्माण होते, या प्रयत्न दाखवते व्हिडिओ तुमचे पोर्नोग्राफीचे, हे सुद्धा याच कलमामध्ये येतात आणि त्यालाही 3 वर्षापर्यंत शिक्षा सांगितलेली आहे. लक्षात आलं का? तिसरं जे कलम आहे त्या कलमाच्या फक्त व्याख्यामध्ये जातो, मी बाकीच्या याच्यामध्ये जात नाही. तिसरं जे कलम आहे ते बलात्काराचं आहे, त्याच्यामध्ये ज्या काही दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत त्याच सांगतो बाकी. तक्रार करण्यासाठी जेवढ्या गोष्टी आवश्यक तेवढ्याच. आता बलात्कार जेव्हा समजला जातो, बलात्कार स्त्रीच्या इच्छेविरुद्ध आणि संबंधी सोबत, दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता संमती घेतली कशी हे महत्वाचं आहे. जर एखादी महिला असेल तिच्या मुलाला तिच्या पतीला आम्ही ठार करतो, मारून टाकतो, अशी जर भीती दाखवतो संमती घेतली असेल तर त्या संमतीला संमती आपल्याला मानता येणार नाही. दुसरी गोष्ट, त्या महिलेला जर वाटलं एखादा
आपण ज्याला संबंधित दिलेली आहे तो आपला पतीचा आहे असं तिला वाटलं, परंतु ऍक्च्युअली तो पती नसेल. दादा हे फार कॉम्प्लिकेटेड आहे आणि असे केसेस घडत पण नाही जातात. तो जुन्या काळामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या त्या आहेत, आता या अशा गोष्टी घडत नाही. आता या संबंधित फार त्र्याण्णवची गोष्ट, मी ठाण्यामध्ये आता मुंबईला आणि ठाण्याला अधिकारी ठाण्यामध्ये असतात. ठाण्यामध्ये म्हणजे माहिती, तुम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर जी व्यक्ती तुमची तक्रार नोंदवून घेते ते ठाण्यामध्ये. मी ठाण्यामध्ये ड्युटीला होतो, एक एनजीओ एक 15 वर्षाची मुलगी घेऊन आली. घेऊन आल्यानंतर त्या महिला एनजीओ होती, त्यांनी सांगितलं की या मुलीवरती अत्याचार झालेला आहे. तर मी म्हटलो अत्याचार झालेल्या मुली नक्की काय झालं, त्याच्या पाठीमागचं कारण सांग, फक्त ऐकून समजावून घ्या. तर ती मुलगी बेशुद्ध झाली, तिथे जागेवरती पडली पाहिजे, कारण तिच्यावरती भरभर अत्याचार होते, पोटात अन्न नव्हतं. मग आमचे जे आजूबाजूचे लोक होते ते सगळे गेले बाजूला. आता मी ठाण्यामध्ये मला कुठे जाता येत नाही, त्या एनजीओच्या मदतीने तिला गाडी घेतला, हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केली, सलाईन लावलं, ती बरी झाली. बरी झाल्यानंतर तिला ज्यावेळी आम्ही विचारलं की काय झालं, चांगल्या घरची मुलगी होती, तिचं आणि तिच्या भावाचं घरात काहीतरी छोट्याशा कारणावरून वाटण झालं. वडील नव्हते, आई एक मुलगा मुलगी बहीण भावाचं काहीतरी घरामध्ये वाटण झालं होतं. आई बाहेर होती, मुली बाणाच्या रागामध्ये मुलगी घर. मुंबईची गोष्ट सांगतो, घरातून बाहेर पडली. घरातून बाहेर पडल्यानंतर रेल्वेमध्ये बसली, मुंबईचा दुसऱ्या कपड्याला आली. रात्रीची वेळ होती, तिथं दोन मुलांनी मदत करण्याचं तिला आम्ही जातो घेऊन गेल्या त्या ठिकाणी आणि तिच्यावरती अत्याचार. त्याच्यानंतर तिला ज्या वेळेला पोलीस आम्ही विचारलं हे केलं, तर आता या ठिकाणी तिच्या संमतीचा विचार करणं योग्य आहे का? नाही. कारण त्याची इच्छा नसताना ही गोष्ट घडलेली होती. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तिचं वय 18 पेक्षा कमी होत. 18 पेक्षा कमी वयाच्या मुलीला कसल्याही संमती देण्याचा अधिकार नाही. सगळ्यात महत्वाचं शिक्षण आहे आणत नाही तोपर्यंत वडील म्हणत असतात आमची बाळी लय भुळी. तेव्हा मुलांनी काय तिच्यावर जादू केली आणि तिला फळवून दिली आणि आता तो तिला मारून टाकणार. तिच्या 2 दिवसात शोधून आणा, नाही तर मी आत्महत्या करतो, पोलीस स्टेशनला उपोषणाला बसतो, नाही तर तुमच्या एसपी ऑफिसला जाऊन उपोषणाला बसतो. आम्ही काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर करून कुठून तरी दुसऱ्या कंपनीच्या याच्या त्याच्या माध्यमातून शोधून आणतो. शोधून आणल्यानंतर त्या मुलीला विचारलं जातं की हे कोण आहेत बाबा, आई वडिलांच्या बाबतीत मी नाही ओळखतो त्यांना, मी आजच पाहते. ही उत्तरं आहेत तुमच्या इथंच गाजलेलं प्रकरण होतं फार मोठं, आता 2-3 महिन्यापूर्वी मोर्चे बिर्चे निघाले होते, सगळं हे झालं. त्या मुलीला बोलवलं, त्या मुलीला आईवडिलांना असं बसवलं, त्या मुलीला विचारलं
मी ऐकून नाही म्हणजे मी आत्ताच पाहते काय करायचं आहे वाटत तुम्हाला जन्म दिला शिक्षण दिलं तुमच्या नको त्या इच्छा पूर्ण केल्या अंडरवर घेऊन दिला तुम्हाला आवश्यकता नसताना ते चांगल्या कामासाठी वापर चालाय मग काय असं त्या मुलाकडे बघितलं की त्या मुलाच्या पाठीमागे निघून गेला आणि त्या मुलाने सांगितल्यावरती ते अशी उत्तर द्यायची तर ते स्वयंचलित पळून गेलेले असू द्या किंवा ती स्वतः म्हणते कि मी याला पळवून नेले स्टेटमेंट या आमच्याकडे स्टेटमेंट सांगतो परंतु कायदा ते मानत नाही 18 वर्षापेक्षा एक जरी दिवस कमी असेल 17 वर्ष 11 महिने आणि 29 बोर्ड जरी झालेले असतील तरी तिच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही तो आरोपी होतो करतोच आणि तो जेलमध्ये गेल्यानंतर जेलमध्ये जाऊन बसल्यानंतर तो म्हणतो ना बाबा माझ्या केस झाली मी काय परत भेटणार नाही परत तक्रार द्यायला साहेब असं असं केलं विद्यार्थ्याने मला सांगितलं तर तसं बघायला परंतु तो परत मला भेटायला असं वाटलं तर तू जेलमध्ये त्याच्या केस झाल्यामुळे तो नाही म्हणतोय आता तर मला परत आमचे काय तिकडे आम्ही पळून गेलो होतो तिथं काय काय झालं ते सांगायचं नवऱ्याबरोबर भांडतात विभक्त होतात एक दिवस सवळ्याला सांगतो नवरा बायको दोघही आय टी इंजिनियर होते दोघांनाही 20 लाखाच्या पुढे पॅकेज होत त्यांचा दिवस झाला दोन्ही सुशिक्षित होते दोन्ही कमावते होते पण दिवस व्हायचं कारण नाही नवऱ्याला येता येतात कर्तव्य राहायला सांगितले अनुकर मित्रांच्या बरोबर गप्पा मारत मारत येताना त्यांना कर्तव्य राहिले नाही या कारणावरून भांडण एवढं विकत पडलं गेलं कुणी मागे पाहायला तयार नाही मग ते आमच्याकडे आता मी ज्या याच्यावरती आलो होतो ते सांगतो 497 गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर पोलीस स्टेशनला भरोसा सेल निर्माण केलेला आहे आपल्या डिव्हिजनला आहे नगर जिल्ह्यामध्ये फक्त एकाच डिव्हिजनला भरोसा सेल आहे बाकी संपूर्ण जिल्ह्यासाठी नगर रस्ते ऑफिसमध्ये अर्ज करावा लागतो पण आपले हे 3 तालुके आहेत माझ्याकडे जे आहेत ते तर त्या 3 तालुक्यांसाठी सेपरेट भरोसा सेल स्थापन केलेला आहे तिथे तुम्ही म्हणजे जे एकमेकांचं पटत नाही किंवा वेगळे राहतात असे पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही अर्ज करू शकतात मग दुसऱ्या पार्टीला आम्ही बोलून दोन्ही यांचे गैरसमज जे असतात चर्चा करून त्यांचे दोघांचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्यांचे गैरसमज दूर झाल्यानंतर किंवा मग मधला काही पिरियड गेल्यानंतर त्यांची चुकताना कळल्यानंतर ते परत एकत्र येतात आणि परत संसार करायला जातात काही काही याच्यामध्ये मुली मग अशा केसमध्ये 4 वेळा समजून सांगण्याचा आम्हाला लिमिट आहे 5व्या वेळेला आम्ही पत्र देऊन गुन्हा दाखल होतो तर तुमच्यावर तो खरं तर अन्याय होत असेल तर तो एक तुम्ही गुन्हा दाखल करू शकता आणि त्याच्यामध्ये सासरच्या महिला सुद्धा आरोपी असतात आणि त्या गुन्ह्याचा तपास करायचा खरोखरच त्याच्या एखाद्याला कोणी पळवून नेलेलं नसेल तर मग तो गुन्हा परत फायनल करायचा परंतु गुन्हा दाखल करताना तो कुणीतरी पळवून नेला आहे हे ग्रेस धरूनच गुन्हा दाखल करायचा कारण बऱ्याचशा मुली पळून गेलेल्या आहेत आणि बऱ्याचशा मुली सापडत नाही किंवा सापडलेल्या नाही
तर त्याच्यावरती जास्त सिरियसली तपास होण्यासाठी हे प्रोसिजर तयार केलेली आहे आणि ही तुमच्या संरक्षणासाठी पोलीस स्टेशनमध्ये डे टू डे याच्यामध्ये वापरत असतो किंवा जास्त 90-95% वापरावं लागतं. पण काही इतर कायदे सुद्धा तुमच्या याच्यासाठी सांगितलेले आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी, त्याचे फक्त मी तोंड ओळख देतो तुम्हाला. एक 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या वरती किंवा 16 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलींच्या वरती जर लैंगिक अत्याचार झाला तर त्याच्यासाठी स्वतंत्र कायदा तयार केलेला आहे. हा फार महत्वाचा ऍक्ट आहे आणि फार सिरियस घेतला जातो. मी आता तुम्हाला 18 वर्षापेक्षा कमी सांगितलेलं आहे ना, याला शिक्षा रेग्युलर जे आपले जे कलम आहेत किंवा रेग्युलर जो कायदा आहे त्याच्यापेक्षा याला शिक्षा जास्त आहे. कारण जो उत्तम आहे त्याला अज्ञान समजलेलं आहे, अज्ञानी समजलेलं आहे आणि त्याच्या प्रोसिजरमध्ये सुद्धा या गुन्ह्याचा तपास 6 दिवसामध्ये पूर्ण करून त्याचं दोषारोपपत्र न्यायालयात पाठवणं आम्हाला कंपल्शन आहे. बाकी त्यांच्यावरती जे अत्याचार होतात आणि अन्याय अत्याचार होतात ते मी आता तुम्हाला जे सांगितलेलं आहे त्या प्रकारचेच आहे, परंतु फक्त शिक्षा जास्त सांगितलेली आहे आणि त्याच्यासाठी कायदा स्वतंत्र केलेला आहे 2012 आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला महत्वाचे जे कायदे माहिती असणं आवश्यक आहे ते म्हणजे नवीन एक कायदा झालेला आहे 2005 साली प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 साली हा कायदा झालेला आहे. याच्यामध्ये तुम्ही आवश्यक गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये राहणं आवश्यक आहे आणि जर तुमच्यावरती अत्याचार तुमच्या पतीकडून तुमच्या सासरच्या लोकांच्याकडून अत्याचार होत असेल, सारखं काहीतरी मूल होत नाही म्हणून बाँडिंग करणं किंवा मूल होत नाही म्हणून तू घर सोडून निघून जा किंवा इतर काही दुसरे कारण असू शकेल किंवा याच्यामध्ये मुलीवर जरी अत्याचार झाला, भावाकडून झाला, वडिलांकडून झाला, अत्याचार मीन्स सेक्शुअल अत्याचार नाही, डॉमेस्टिक व्हायलन्स म्हणजे इतर प्रकारे त्रास होईल, मानसिक त्रास देईल, तर तुम्ही तक्रार करून तो तुमचा अधिकार मागू शकता. तक्रार कोणाकडे करायची? पहिलं पोलीस स्टेशनकडे तक्रार करता येते तुम्हाला. दुसरं प्रोटेक्शन ऑफिसर शासनातर्फे नेमले जातात. जर डॉमेस्टिक व्हायलन्स घरामध्ये होत असेल तर प्रोटेक्शन ऑफिसर शासनाकडून नेमले जातात. त्या प्रोटेक्शन ऑफिसरकडे गेल्यानंतर ते प्लस सुरुवातीपासून ऍप्लिकेशन करण्यापासून तर शेवटच्या निकालापर्यंत प्रोटेक्शन ऑफिसर तुम्हाला मदत करत राहतात. या व्यतिरिक्त तुम्ही एनजीओकडे पण जाऊन ही तक्रार करू शकता किंवा मग डायरेक्टली न्यायालयामध्ये सुद्धा तुम्ही याची तक्रार करू शकता. न्यायालय केस चालवतं आणि तुम्हाला त्याचं संरक्षण देते, तुम्हाला वडील आहे घरामध्ये आणि वडील मुलगी आहे, मुलीचे तुमचं शिक्षण चालू आहे, वडील तुम्हाला शिक्षणाला पैसे देत नाही किंवा खायला न देत नाही, काही रिझन असू शकेल, तर ते डॉमेस्टिक व्हायरस च्या अंडर कायद्याच्या याच्यामध्ये येतं आणि तिथे तुम्ही तुमचे अधिकार मागू शकता. तर जिथे जिथे कामगारांची संख्या जास्त असते म्हणजे नोकरदारांची, अशा ठिकाणी स्त्रियांच्या वरती वेगवेगळी प्रलोभन दाखवून त्यांचं सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं. प्रमोशन देण्याचं किंवा कुठं एखादं सिलेक्शन करण्याचं किंवा
इतरही काही कारण असतात, तर अशा वेळेला त्याच्यासाठी हा एक कायदा काढलेला आहे आणि तिथे कंपल्सरी केलेला आहे प्रत्येक ठिकाणी विशाखा समिती स्थापन करणं. तर विशाखा समिती शापदानांची समिती स्थापन केली जाते. तर असं जर कोणाचं काही होत असेल तर त्या विशाखा समितीकडे अशी पीडित जी महिला आहे ती अर्ज करू शकते. अर्ज केल्यानंतर त्या विशाखा समिती त्याच्यावरती चौकशी करते आणि चौकशी केल्यानंतर ठरवते की ही फौजदारी केस करायची का डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यायची. तर त्याप्रमाणे म्हणजे याच्यामध्ये बसत असेल फौजदारी केसमध्ये तर फौजदारी केस केली जाते. त्याच्यामुळं जर असं कोणी निदर्शनास आलं, उद्या तुम्हाला भीती वाटली तेव्हा आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मग आपली बदनामी होईल वगैरे, तर ते डोक्यातून काढून टाका. तुम्हाला कायद्याने हे अधिकार दिलेले आहेत. तुमच्यावरती काही समजा अन्याय झालेला आहे किंवा तुम्हाला तक्रार करायची आणि तुमची परिस्थिती नाही आर्थिक परिस्थिती, तुम्हाला कायदेशीर मदत हे घेण्याची, तर शासन तुम्हाला फ्री कायदेशीर मदत पुरवतं. आपण उच्च न्यायालयामध्ये जाऊन तिथं त्यांना सांगावं लागतं की आम्हाला कायदेशीर मदत आवश्यक आहे. तक्रारीमध्ये मुलींना वाटतं की आपण पोलीस स्टेशनला जाऊ नये, पोलीस स्टेशनला आपले आयडेंटिटी डिस्क्लोज होऊ नये, तक्रार तिथं जाऊन तक्रार करू नये, तर तिथे जे पोलीस बसलेले आहेत त्यांच्या समोर मला काही सांगायचं नाही. तर तुम्ही ईमेल थ्रू ही तक्रार करू शकता, पोलिसांच्या वेबसाईटवर सुद्धा तक्रार करू शकता. ते अधिकार तुम्हाला दिलेले आहेत महिलेच्या तक्रारी बाबतीत. तुम्हाला जर नको वाटलं तर त्याच्याविरुद्ध सुद्धा तक्रार करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुमचा राईट आहे की मला या व्यक्तीच्या सहशी संपर्क ठेवायचा नाही, तो तुमचा अधिकार आहे. आता बाकीच्या एक दोन तीन राईट तुम्हाला सिंगल लेडीज तुम्ही अडॉप्शन कळालं का तुम्हाला? बाळाला अडॉप्ट करू शकता. चांगलं उदाहरण सांगावं माहिती असेल मिस वर्ड होती बघून घ्या. दुसऱ्या क्राईट आपण भरशन म्हणून एक अधिकार आहे तुम्हाला, तुम्हाला वाटलं तुम्ही करू शकता नाही तर नाही. राईट ऑफ मॅरेज, तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर लग्न करायचं त्याच व्यक्तीबरोबर तुम्ही करू शकता, दुसरं कोणी तुम्हाला फोर्स करू शकत नाही. त्या व्यक्तीबरोबर करत किंवा करू नको. हे कोणाच्या बाबतीत घ्यायचं? घटनेच्या बाबतीत. भाऊ बडी हा बकरा चांगला आहे. राईट ऑफ अरेस्ट नाही ते बरेच याच्यावर चर्चेला गेलेले आहे. महिलांच्या बाबतीत जर महिलेकडून एखादा गुन्हा घडला असेल तर सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी तिला अटक करता येत नाही. माहितीये का? परंतु त्याच्यामध्ये सुद्धा पर्याय आहे. अटक करणं जर आवश्यक असेल पुराव्याच्या दृष्टीने किंवा ती पळून जाईल परत सापडणार नाही असं जर
आहे बरोबर. तर त्याला न्यायालयाची परवानगी घ्यायची अटक करण्याची आणि महिला अधिकाऱ्याने अटक करायची. म्हणजे संरक्षण आहे नाही तुम्हाला. मी बोललेलंच आहे. मला वाटतंय सगळं डोक्यावरून जाण्यापेक्षा एवढ्या मत एवढ्या गोष्टी सफिशियंट झाल्या. बरोबर आहे ना. बरं आता मला एकच गोष्ट सांग म्हणजे एकच गोष्ट मला माझ्या अनुभवाची गोष्ट सांगतो. मी आता मध्ये एक सांगितलं आम्हाला सध्या काम काय चालू आहे ते. मला म्हणजे मी पळून जायचो आणि पोलिसांनी शोधून आणायचं. तर एक लक्षात ठेवा ह्याच्या घटना घडतात. त्या घटनामध्ये आमचंही ऑब्झर्वेशन असं आहे की मुली वेल एज्युकेटेड आणि हुशार असतात. बारावी शाळेचा 84% मार्क पडलेली मुलगी जर रस्त्यावरती केबलचे खड्डे खोदणाऱ्या मुलांबरोबर जर पळून जात असेल आणि इथून पळून मुंबईला जात असेल आणि तिथं बिल्डिंगच्या बांधकामावरती गोलपटाची जर चारी बाजूला गोलपट लावून बिल्डिंगच्या कामकाजावरती राहत असेल ती आई बाबाची एकूण एक मुलगी मुलाचं लग्न झालेलं होतं आणि ते टार्गेट अचीव करण्यासाठी ते त्यांचा 24 तास वेळ घालवत असतात. त्यांचं टाइम टेबल ठरलेलं असतं. त्यांना काहीतरी अचीव करायचं असत आणि मग ती मुलं काहीतरी अचीव करतात. ठीक आहे. एखाद्याला सुपर क्लासरूम व्हायचं असेल, आयएएस व्हायचं असेल तर तो उद्या तहसील होईल. एखाद्याला आयपीएस व्हायचं असेल तो डीएसपी होईल, पीएसआय होईल. मग काहीतरी अचीव करतो. अशा मुलांच्या पाठीमागे एकही मुलगी तुमच्या पळून जात नाही. तर याला प्रेम म्हणत नाही, याला फक्त शारीरिक आकर्षण म्हणत. आणि हे 18 मुलांवर घडत असत. आपण काय करतोय आपल्या म्हणजे कुठे चाललोय, कशासाठी चाललोय. आणि जी मुलं तुमच्या पाठीमध्ये मोटरसायकल घेऊन लागतात तर तुम्ही ज्या बसने जातात त्या बसने शेवटपर्यंत प्रवास करतात आणि परत दुसरी एसटी पकडून पाठीमध्ये त्यांच्या पाठीमागे काही टार्गेट आहे का, त्यांना काय अचीव करायचं. मासा मुलगा आपल्या उगवला तर आपल्याला जमिनीपासून हवेत पाऊल चालायची गरज नाही. आहे काय गरज. आणि असंच मुलांच्या बरोबर मुली पळून जाताना आम्हाला सध्या अनुभव येत आहे. असता आणि एखाद्या शेतकऱ्या बरोबर लग्न करून दिलं असतं तर चाललं असतं का. त्याला मुलीच्या प्रेमापोटी मुलीला शाळेत पाठवलं, शाळेमध्ये हे केलं तर ते आई वडिलांची चूक झाली. त्यांना मान खाली घालायला लावता त्या मुली. तर एक लक्षात घ्या, आताच तुम्ही ओळखा प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातला फरक. आणि शारीरिक आकर्षणामध्ये कुणीही चांगला मुलगा तुमच्याजवळ येत नाही. तो त्याच्या टार्गेटकडे त्याचे डोळे असतात, तुमच्याकडे तो डुंकुने बघत. त्यामुळे हे सध्या जे आले ना हायस्कूल पासून गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं हे सोडून द्या आणि आपले दुश्मन ओळखा. जी आपली रोज ताटात खाणारी शेजारी बसणारी मैत्रीण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या गप्पा मारते ना ती आयुष्यातली आपली सगळ्यात मोठी दुश्मन असते. थँक्यू.